नमस्कार, या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये आपण चर्चा करणार आहोत मानसशास्त्रीय मापन म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि मानसशास्त्राचे जे तीन महत्त्वाचे उद्देश आहेत त्यामध्ये पहिला उद्देश जो सांगितला जातो तो आहे वर्तन समजणं, म्हणजे मानवी वर्तन का घडून येतं, कसं घडून येतं, त्यामागचे कारण कुठले आहेत, कुठले घटक मानवी वर्तनाला प्रभावित करतात. त्या घटकांमध्ये जैविक घटक असतील, म्हणजे जन्मतः वंशानुसार जे जीन्स आपल्याला मिळतात, आपल्या जैविक रचनेनुसार आपलं वर्तन बदलतं, काही सामाजिक संस्कार असतात, शिक्षण असेल, आजूबाजूचं वातावरण असेल, आपलं व्यक्तिमत्व, अशा अनेक घटकांनुसार आपलं वर्तन घडत असतं. तर ते वर्तनाची प्रक्रिया कशी घडून येते, त्याचं स्वरूप कसं, कारणं कोणती, हे समजून घेणं हा मानसशास्त्राचा पहिला उद्देश. एकदा का मानवी वर्तन का घडून येतं हे आपण लक्षात घेऊ शकलो तर योग्य ठिकाणी ज्या पद्धतीचं मानवी वर्तन आपल्याला अपेक्षित आहे त्यानुसार मानवी वर्तनाचं नियंत्रण करणं देखील शक्य होतं. हा मानसशास्त्राचा दुसरा उद्देश. मानवी वर्तन आज वर्तमानामध्ये का आणि कसं घडून येतं हे लक्षात आल्यानंतर एखादी व्यक्ती ती आज अशी वागते आहे, विशिष्ट पद्धतीचं तिचं वर्तन आज आहे, तिचं व्यक्तिमत्व अमुक अमुक प्रकारचं आहे असं म्हटल्यानंतर भविष्यामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ते कसं वर्तन करेल या पद्धतीने वर्तनाचा अंदाज करणं हा देखील मानसशास्त्राचा तिसरा उद्देश आपल्याला सांगतो. आता मानसशास्त्रीय चाचण्यांची सुरुवात कुठून झाली, मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेऊ. मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतो आपण असं म्हणतोय, तेव्हा अर्थातच माणसाच्या वागण्यासंदर्भामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या बाह्य रूपाने दिसत नाहीत. म्हणजे एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे तर एखादी समस्या सोडवताना तिच्या बुद्धिमत्तेचा अनुभव आपल्याला येऊ शकतो, पण ती जे वागते आहे किंवा समस्या सोडवताना तिने जे काही केलं, किती वेळात तिने ती समस्या सोडवली यावरून आपण तिच्या बुद्धिमत्तेचा गुणांक सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती एखाद्या कठीण प्रसंगामध्ये अतिशय धीराने त्या प्रसंगाला सामोरी जाते, तिचं व्यक्तिमत्व अतिशय कणखर असतं, तिच्यामध्ये सगळ्यांशी जुळवून घेण्याची क्षमता असते, हे त्या व्यक्तीच्या वागण्यावरून आपल्याला दिसतं. पण ती व्यक्ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कुठल्या कुठल्या गुणांनी वैशिष्ट्यांनी बनलेलं आहे हे आपल्याला तिच्याकडे बघून किंवा तिच्या वर्तनाकडे बघून सांगता येत नाही. त्याचप्रमाणे समायोजन असेल, बुद्धिमत्ता असेल, अभिवृत्ती असेल, अभिक्षमता, कणखरपणा, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीतली व्यक्तीची रुची, कुठल्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये ती जास्त यशस्वी होऊ शकेल, म्हणजे करिअरची निवड करताना ज्या गोष्टी बघितल्या जातात, या सगळ्या गोष्टी आपण जर व्यक्तीच्या वागण्या बोलण्याकडे, त्याच्या बाह्य रूपाकडे आणि त्याच्या वर्तनाकडे बघून सांगायच्या ठरवल्या तर त्या तेवढ्याशा अचूकपणे आपल्याला किंवा मानसशास्त्रज्ञांना सांगता येत नाही. कारण ही सगळी वैशिष्ट्य ज्यांच्याबद्दल आपण आता बोलतोय ही माणसाच्या आतमध्ये, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात, त्याच्या जसं बुद्धी ही क्षमता जी आहे ती माणसाच्या मेंदूशी संबंधित आहे. व्यक्तिमत्व हे त्याच्यावरच्या आजवरचे संस्कार, अनुभव, त्याचं शिक्षण, त्याचे स्वभावातले गुण यांच्याशी संबंधित आहे. तर अशा अनेक असे अनेक गुण आणि वैशिष्ट्य असतात जी माणसाच्या बाह्य रूपामध्ये पूर्णपणे बाह्य रूपाने मोजता येत नाही, तर त्यासाठी त्याच्यातल्या आंतरिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा असतो. तर मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे काय, तर व्यक्तीच्या आंतरिक गुणधर्मांचं मोजमाप करणारं साधन म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या. तर मानसशास्त्रामध्ये ज्या या वेगवेगळ्या सगळ्या व्यक्तीशी संबंधित क्षमतांचा आणि गुणांचा अभ्यास करायचा असतो त्यासाठी त्याचं मापन करायचं असतं. मानसशास्त्रामध्ये अशा सगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी चाचण्या तयार करणं, त्या प्रमाणित करणं म्हणजे काय हे आपण पुढे बघू. याच्याशी संबंधित जी मानसशास्त्राची शाखा आहे
तिला सायकोमेट्रिक म्हणजे सायकोलॉजिकल टेस्टिंग किंवा मनोमितीय मानसशास्त्र असं म्हणतात. मानसशास्त्रीय मापनासाठी अनेक चाचण्यांचा उपयोग केला जातो. अर्थात या सगळ्या चाचण्या म्हणजे अमूर्त मापनाची साधनं आहेत. अमूर्त या शब्दाचा अर्थ असा होतो की जे मला बाह्य रूपाने दिसतं, मी जे वागते आहे, बोलते आहे, कशी दिसते आहे, हे माझं मूर्त रूप आहे. पण माझ्या वागण्यामागे जे अनेक आंतरिक घटक कारणीभूत आहेत, आंतरिक क्षमता माझ्यामधल्या आहेत, माझं व्यक्तिमत्व आहे, माझा स्वभाव आहे, या सगळ्या गोष्टी मूर्त रूपाने म्हणजे आकारामध्ये बाह्य रूपाने दिसत नाही, अशा सगळ्या गोष्टींना अमूर्त असं म्हटलं जातं. तर मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे अशा गुणधर्मांचं मापन करण्याचं ज्या क्षमता किंवा जी वैशिष्ट्य अमूर्त आहेत त्यांच्या मापनाची साधनं म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी. व्यक्ती व्यक्तीमधील भिन्नता असेल, एकाच कुटुंबामधील भावंडांमधली बुद्धिमत्ता असेल, भावना, अभिरुची, अभिवृत्ती, वर्तन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर केला जातो. शाळा, कॉलेज, उद्योग क्षेत्र, व्यापार धंदा, समाजात वेगवेगळ्या व्यक्तींची मानसिक योग्यता कशी आहे, शारीरिक कौशल्य कोणते आहेत, अशा अनेक बाबतीमध्ये फरक दिसतो. तर ते जर मोजायचं असेल तर मानसशास्त्रीय चाचण्या हा उत्तम उपाय. आता मानसमिती मानसशास्त्र म्हणजे ज्याला आपण म्हटलं सायकोमेट्रिक सायकोलॉजी, ही जी मानसशास्त्राची शाखा आहे याचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. ही शाखा मानसशास्त्रीय चाचण्यांचा विकास आणि उपायोजन, उपायोजन म्हणजे त्याचा वापर, याविषयी तसेच मानवी वर्तनाचे मापन करण्याच्या अनेक पद्धतींविषयी अभ्यास करते. मानसशास्त्रज्ञ हा मानसशास्त्रीय चाचण्या देण्यासाठी आणि वर्तनाचं मापन करण्यामधला तज्ज्ञ समजला जातो, कारण त्यांनी त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्रीय चाचण्या सर्वप्रथम तयार करण्यात आला. म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्यांचा इतिहास जर आपल्याला बघायचा असेल तर तो 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला दिसतो. सर प्रॅकॉन्सिस गाल्टन ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ होते आणि जेम्स कॅटल अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. यांना या मानसशास्त्रीय मापन चळवळीचा जनक म्हणता येईल, कारण सुरुवातीला त्यांनीच या अभ्यासाला सुरुवात केली. विविध क्षमतांच्या आणि भिन्नतेविषयीच्या साध्या वर्तनाचं मापन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या जाऊ लागल्या. पहिली मानसशास्त्रीय चाचणी 1890 साली फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने यांनी विकसित केली. ही पहिली मानसशास्त्रीय चाचणी. 11 सर्वोच्च मानसिक प्रक्रियांचे मापन कसे करावे याचा त्यांनी शोध घेतला. आल्फ्रेड बिने याच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुलांच्या प्रशिक्षण व निवडीसाठी वस्तुनिष्ठ मापन कसोटी तयार केली. त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक सुधारणा झाल्या, त्याचे अनेक वर्जन समोर आले. त्यानंतर 1904 साली मुलांची बुद्धिमत्ता पारखून त्याचे मापन करणारी पहिली बुद्धी गुणांक तयार करण्याची चाचणी बिने आणि सायमन या दोघांनी मिळून तयार केली. मानसिक वय आणि बुद्धी गुणांकाची संकल्पना त्याच वेळी रूढ झाली आणि त्यानंतर अनेक बुद्धी परीक्षण तयार करायला सुरुवात झाली. अनेक वेगवेगळ्या मानसिक चाचण्याही त्यावेळी त्याचा अभ्यास होऊ लागला. बुद्धी गुणांक असेल, व्यक्तिमत्व परीक्षण, अभिक्षमता परीक्षणे, कौशल्य चाचण्या, भाषा आकलन, स्मृती अशा अनेक मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासाची त्यावेळी सुरुवात झाली. मानसशास्त्रीय परीक्षण किंवा मानसशास्त्रीय चाचणी, तर उत्कृष्ट चाचणी किंवा चांगली चाचणी कशाला म्हणता येईल हे ठरवण्यासाठी त्या चाचणीमध्ये काही वैशिष्ट्य असण्याची आवश्यकता आहे. मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी आणि ती पाळायला देखील हवी हे मी आवर्जून सांगते. याचं कारण असं, कारण आजकाल गुगलच्या जमान्यात तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा अनेक प्रकारच्या IQ टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ओळखा, तुम्ही सोशली किती परिपक्व आहात ओळखा, अशा अनेक नावांनी अनेक मानसशास्त्रीय चाचण्या इंटरनेटवर उपलब्ध असतात. 4 प्रश्न सोडवायचे, मग आपल्याला काहीतरी स्कोर सांगतात, त्याच्यावरनं इंटरप्रिटेशन देतात आपल्याबद्दल. पण अशा सर्व चाचण्या या प्रमाणित चाचण्या असतातच असं नाही, बहुतांशी वेळा नसतातच. तर मानसशास्त्रीय चाचणी जर उत्कृष्ट आहे किंवा चांगली आहे म्हणजे जिच्या वापराने आपण आपल्या क्षमतांचं किंवा दुसऱ्यांच्या क्षमतांचं मापन करावं, त्यावरून काही निष्कर्ष काढावा, हे करण्यासाठी कुठल्या चाचण्या वापराव्यात, तर ज्या चांगल्या प्रमाणित चाचण्या आहेत त्याच वापरणं योग्य ठरतं कधीही. कारण त्यावरून जर आपण काही निष्कर्ष काढणार असू तर एखाद्या व्यक्ती ची निवड किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा खूप मोठा संदर्भ त्याला असू शकतो. तर मानसशास्त्रीय परीक्षणांची ही जी वैशिष्ट्ये आहेत ही आता आपण बघूया.
मानसशास्त्रीय परीक्षण किंवा चाचणी ही वस्तुनिष्ठ मापन करणारी असली पाहिजे, म्हणून त्यामध्ये काही विशेष गुणधर्म असल्यास ती चाचणी सर्वोत्कृष्ट आहे असे म्हणता येते. तर ही वैशिष्ट्ये कुठली? तर नावं थोडी वेगळी आहेत, नीट लक्ष देऊन ऐका. सर्वप्रथम ती चाचणी जी आहे त्यामध्ये वैधता, म्हणजे चाचणीची वैधता तपासली जाते, यांचे अर्थ आपण पुढे बघू. चाचणी विश्वसनीय आहे की नाही, चाचणीची विश्वसनीयता तपासली जाते. जी चाचणी आपण प्रयुक्ताकडनं सोडवून घेतोय त्याची गुणांकन करण्याची पद्धती कशी आहे, ती योग्य आहे की नाही तेही तपासले जातं. मानकं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॉर्म्स. तुम्ही काही मानसशास्त्रीय चाचण्या सोडवल्या असतील तर तुम्हाला कल्पना असेल की मानसशास्त्रीय चाचणी सोडवून तिचं गुणांकन केल्यानंतर अंततः त्या प्रयुक्ताच्या विशिष्ट क्षमतेविषयी काही निष्कर्ष काढण्यासाठी काही गुण आपण काढतो. तर हे गुण आपल्याला तुलना करायचे असतात काही मानकांसोबत. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जर आपण सोडवली आणि शेवटी जर आपण काही आपल्या हाती गुण आले आहेत आणि बुद्धी गुणांक न काढता जर आपण बुद्धिस्तर सांगणार आहोत तर काही नॉर्म्सशी आपल्याला त्याची तुलना करायची असते. किंवा अभिवृत्ती चाचणी किंवा समायोजन चाचणी आपण करतो आहोत, तर समायोजन ह्या हे कशी असं वैशिष्ट्य आहे की जे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळं दिसू शकतं. तर जेंडर बेस्ड अशी वेगवेगळी नॉर्म्स, म्हणजे मुली असतील तर वेगळ्या कॉलम मधले नॉर्म्स बघितले जातात, मुलांसाठी वेगळ्या कॉलम मधले नॉर्म्स बघितले जातात, असे नॉर्म्स सुद्धा त्या चाचणीमध्ये अशी मानक व्यवस्थितपणे तयार केलेली असावीत. दुसरं सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य जे अपेक्षित आहे ते म्हणजे चाचणी ही वस्तुनिष्ठ असावी. म्हणजे चाचणीमध्ये कुठेही सब्जेक्टिव्हिटी असू नये, व्यक्ती परत्वे त्याचं गुणांकन किंवा आकलन किंवा त्याचे अर्थ बदलू नयेत, म्हणजे ती चाचणी वस्तुनिष्ठ असली पाहिजे. तर हे पाच, अशी याशिवाय अनेक बारीक बारीक वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील, पण ही पाच सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये कुठल्याही मानसशास्त्रीय चाचणीमध्ये बघितली जातात. आता आपण डिटेलमध्ये याचे अर्थ बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे वैधता. मानसशास्त्रीय चाचणीद्वारे जे मापन करायचे असेल तेच मापन करता येत असेल तर ती चाचणी प्रामाण्य, म्हणजे प्रमाणित आहे असं म्हणता येईल. चाचणीचा उद्देश सफल होणे म्हणजे ती चाचणी वैध असणे. एक उदाहरण घेऊन आपण वैधता म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करू. असं धरून चला की आपण एक मानसशास्त्रीय चाचणी तयार करतो आहे, ज्या चाचणीचा उद्देश जी व्यक्ती आहे ज्याच्यावर ती चाचणी आपण करणार आहोत, म्हणजे प्रयुक्त व्यक्ती जी आहे ती व्यक्ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे हे बघण्यासाठी जर आपण चाचणी तयार करतो आहोत, तर ती चाचणी सोडवल्यानंतर अंततः जे गुण आपल्या हाती येत आहेत किंवा जे काही मापन होतं आहे, म्हणजे त्या चाचणीमध्ये जे प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत, जी विधानं ठेवण्यात आलेली आहेत, ती अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या व्यक्तिमत्वाच्या गुणांशी संबंधित असली पाहिजेत. आणि अंततः त्याचा निष्कर्ष व्यक्ती अंतर्मुखी आहे की बहिर्मुखी आहे हाच निघायला हवा. असं असेल तर ज्या उद्देशाने ती चाचणी आपण तयार करतो आहोत त्या चाचणीच्या संदर्भामध्ये जे काही रचना चाचणीची केली आहे ती वैध आहे असं म्हणता येईल. चाचणी आपण व्यक्तिमत्वा संदर्भात तयार केली आहे आणि शेवटी त्याचे प्रश्न जे आहेत ते बुद्धीशी संबंधित आहेत, चाचणीच्या शेवटी आपण बुद्धिगुणांक काढतोय, तर चाचणीचा उद्देश तिथे सफल होत नाही. तर चाचणी ज्या उद्देशाने तयार केली आहे त्याच गुणाचं किंवा वैशिष्ट्याचं मापन जर ती चाचणी करत असेल तर ती चाचणी वैध आहे असं म्हणता येतं. दुसरं जे महत्वाचं वैशिष्ट्य कुठल्याही चाचणीमध्ये असलं पाहिजे ते म्हणजे विश्वसनीयता. चांगल्या चाचणीची विश्वसनीयता ही जास्त असली पाहिजे. अर्थात एकच कसोटी किंवा एकच चाचणी वेगवेगळ्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा दिली असता त्यातून सारखेच अपेक्षित निष्कर्ष मिळाले तर ती चाचणी विश्वसनीय आहे असे म्हणता येते. विश्वसनीयता याचा अर्थ असा आहे की मानसशास्त्रीय चाचणी जर एखाद्या प्रयुक्ताला मी आत्ता दिली, म्हणजे आज दिली, आणि त्याचा निष्कर्ष काढला तर त्याच्या त्या ज्या कुठल्या वैशिष्ट्या संदर्भात ती चाचणी असेल, उदाहरणार्थ ती चाचणी जर बुद्धीशी संबंधित असेल आणि आज मी प्रयुक्ताला ती चाचणी दिली तर तिचा बुद्धी गुणांक आला उदाहरणार्थ 100, तीच चाचणी मी त्या व्यक्तीला 15 दिवसांनी दिली, नंतर तीच चाचणी मी त्या व्यक्तीला 2 महिन्यांनी दिली, तीच चाचणी मी त्याच व्यक्तीला वर्षभराने दिली, तरी साधारणपणे प्रत्येक वेळी त्याचा बुद्धी गुणांक हा पहिल्या वेळी आला होता तेवढाच आला पाहिजे. म्हणजे वेळेच्या इंटरवल नंतरही, म्हणजे मध्ये पुष्कळ वेळ गेला, वेळेचा अनेक वेळ किंवा अनेक महिने मध्ये गेल्यानंतरही त्या चाचणीचे निष्कर्ष बदलता कामा नये. हे याकरता आवश्यक आहे
कारण काही गुणधर्म असे असतात की जे वयानुसार बदलतात. म्हणजे जसं बुद्धी, तुम्ही एखाद्या मुलाचा बुद्धी गुणांक वयाच्या 5व्या वर्षी काढला, 10व्या वर्षी काढला, 16व्या वर्षी काढला तर त्यात बदल होऊ शकतो. पण 16व्या वर्षी, 17व्या वर्षी, 18व्या वर्षी, कारण 16 वर्षापर्यंत बुद्धीची क्षमता विकसित होते, तर त्यानंतर बुद्धी गुणांक बदलता कामा नये. किंवा एखादी व्यक्ती आज अंतर्मुखी आहे, ती उद्या बहिर्मुखी दिसते आहे, परवा ती विमनस्क दिसते आहे, असे जर त्या चाचणीचे निष्कर्ष बदलत गेले तर ती चाचणी एखाद्या व्यक्तीचं मापन करण्याकरता अजिबातच विश्वसनीय नाही आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे विश्वसनीयता म्हणजे काय, तर एकच चाचणी एक वेगवेगळ्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा दिली असता त्यांच्या निष्कर्षांमध्ये बदल होत नाही, म्हणजे ती चाचणी विश्वसनीय आहे. चाचणीची विश्वसनीयता किंवा वैधता ही सहसंबंध गुणांकासारखी काढली जाते. त्यामुळे 0.7, 0.8, 0.9 या दरम्यान जर वैधता किंवा विश्वसनीयतेचे गुणांक असतील तर ती अतिशय उच्च वैधता किंवा उच्च दर्जाची विश्वसनीयता समजली जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे गुणांकन. मानसशास्त्रीय चाचण्या या जशा सोडवायला सोप्या हव्यात तशाच त्यांचं गुणांकन देखील सोपं हवं. मानसशास्त्राच्या अभ्यासकांना निश्चित गुण काढून त्याची चर्चा सोप्या पद्धतीने करता यावी अशा सुलभ आणि साध्या गुणांकन पद्धती असाव्यात. मानसशास्त्रीय चाचणी जेव्हा चाचणी करता चाचणी तयार करणारा मानसशास्त्रज्ञ किंवा संशोधक जेव्हा एखादी चाचणी तयार करतो तेव्हा हे अपेक्षित आहे की त्यांनी त्या चाचणीची गुणांकन पद्धती देखील सर्वसामान्यपणे सगळ्यांना गुणांकन करता येईल अशा पद्धतीची ठेवणं आवश्यक आहे. कुठलीही चाचणी तयार करण्याचा उद्देश हा असतो की वेगवेगळ्या लोकांच्या उपयोगासाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी ती चाचणी उपयोगात आली पाहिजे. चाचणी खूप उत्तम असेल, चाचणीतली विधानं खूप उत्तम आहेत, त्याचं मापन केल्यानंतर निष्कर्ष खूप चांगले येतात, पण त्याची गुणांकन पद्धती जर खूप क्लिष्ट असेल किंवा त्याच्यामधनं गैरसमज होणार असतील, कारण चाचणीचं एक मॅन्युअल तयार केलं जातं ज्याच्यामध्ये सगळी प्रोसिजर पद्धती लिहिलेल्या असतात, चाचणी तयार करणारा प्रत्येकाला जाऊन गुणांकन समजावून सांगू शकत नाही, अशा वेळी जर गुणांकन क्लिष्ट असेल आणि ते नीटसं समोरच्याला लक्षात येणार नसेल किंवा ते इतकं क्लिष्ट आहे म्हणून ती चाचणी वापरण्याचं जर कुणी टाळत असेल तर ती चाचणी तयार करून किंवा ती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे गुणांकन सोपं सुटसुटीत हवं, त्याच्यावरनं निष्कर्ष सहज काढता आले पाहिजेत आणि तरच ती चाचणी वापरली जाते आणि त्याचा उपयोग होऊ शकतो आणि निष्कर्ष सहज हाती आले तरच त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. म्हणून गुणांकन पद्धती अतिशय सोपी ठेवण्याकडे प्रत्येक वेळी भर असला पाहिजे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मानकं म्हणजे नॉर्म्स. परीक्षण केल्यानंतर मिळालेल्या गुणांकाच्या चाचणीचे मानदंड ठरवले जातात. अशा मानदंडामुळे त्या कसोटीने समूह वा व्यक्तीची कृती सरासरीने मोजता आली पाहिजे. कोणत्याही चांगल्या चाचणीमध्ये प्रमाणित समूहावर आधारलेले मानदंड असले पाहिजेत. आपण जर एखाद्या प्रयुक्ताकडनं समायोजन क्षमतेची चाचणी सोडवून घेतली आणि काही शेवटी विशिष्ट गुण आपल्या हाती आले तर त्या गुणांचा अर्थ सांगण्यासाठी आपल्याला तुलना करण्यासाठी काही नॉर्म्स हवे असतात, काही मानकं हवी असतात, म्हणजे काही अशी आकडेवारी हवी असते, असे टेबल्स हवे असतात ज्याच्याशी तुलना करून आपण सांगू शकू की त्या व्यक्तीची समायोजन क्षमता कशी आहे. समायोजन क्षमता ही चांगली असू शकते, वाईट असू शकते, इतरांपेक्षा चांगली असू शकते, इतरांपेक्षा वाईट असू शकते, सामान्य दर्जाची असू शकते, अतिशय उच्च दर्जाची असू शकते किंवा खूपच सुधारण्याची आवश्यकता आहे अशी असू शकते. तर हा निष्कर्ष आपण कधी काढू शकू, जेव्हा आपल्याकडे मानक असतील. तर चाचणी तयार करणारी जी टीम असते किंवा जे संशोधक असतात, चाचणी तयार झाल्यानंतर याचं खूप मोठं वेगळी प्रोसिजर आहे, त्याचं सायन्स आहे की चाचणीची विधानं तयार झाल्यानंतर चाचणी ही अनेक लोकांवरती त्याची ट्रायल होते, म्हणजे ती अनेक लोकांकडनं सोडवून घेतली जाते, मग त्याचं गुणांकन होतं आणि वेगवेगळ्या एज ग्रुपवर त्याचे नॉर्म्स तयार होतात. जेंडर वाईज म्हणजे मुलांसाठी मुलींसाठी असे त्याचे नॉर्म्स तयार होतात. जर एखादी मानसशास्त्रीय वैशिष्ट्य असं असेल की ज्याच्यामुळे तुमच्या राहण्याच्या वातावरणाचा पण तुमच्यावर परिणाम असू शकतो, म्हणजे व्यक्ती आधुनिक आहे की आधुनिक नाहीये, किंवा व्यक्ती समाजामध्ये मिसळणारी आहे की बुजणारी आहे, तर इथे रुरल आणि अर्बन एरियाने सुद्धा फरक पडू शकतो. म्हणून त्या त्या पद्धतीचे नॉर्म्स हे प्रत्येक वेळी तयार केले जातात. त्यामुळे असे नॉर्म्स जर चाचणीमध्ये असतील तर ती अतिशय उपयुक्त चाचणी मानली जाते. पाचवं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असावा. व्यक्तिनिष्ठता नसून तटस्थ वृत्तीने
स्वाभाविक गुणधर्मांचा अभ्यास करणे, मापन करणे हे मानसशास्त्रीय चाचण्यांकडून अपेक्षित आहे. अर्थात परीक्षणाच्या चाचण्यांच्या निष्कर्षात पूर्वग्रह येता कामा नये. चाचणी वस्तुनिष्ठ असली पाहिजे, ती व्यक्तिनिष्ठ असू नये. याचा अर्थ असा की चाचणी कुठल्याही व्यक्तीला दिली तरी त्याची मापन करण्याची पद्धती किंवा त्यातील विधान सुद्धा जे असावेत ते वस्तुनिष्ठ असावेत. म्हणजे असं की उदाहरण देऊन समजवायचं असेल तर बरेचदा तुम्ही जर सिनेमांमध्ये कोर्ट मधले काही डिस्कशन्स असतात तर तिथे असं म्हटलं जातं की लिडिंग क्वेश्चन असू नये. म्हणजे मी जर तुम्हाला असं विचारलं की तुम्ही हा खून पाहिलाय ना, तर हा खून तुम्ही पाहिलाय ना या प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर होच असं येतं. तुम्ही हा खून पाहिला आहे का असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्याच्यामध्ये हो आणि नाही अशा दोन्ही उत्तरांसाठी स्कोप आहे. तर चाचण्यांमध्ये विधान सुद्धा सब्जेक्टिव्ह असू नये, म्हणजे व्यक्तिनिष्ठ असू नये. म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या, वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांपरत्वे त्या वाक्यांचा अर्थ बदलू नये किंवा त्यांनी मापन होणाऱ्या गोष्टी बदलू नये. याचा अर्थ असा आहे की ती चाचणी वस्तुनिष्ठ आहे. तर ज्या गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी ज्या विधानांचा वापर केला जातो त्यातील शब्द, काही बोलीभाषेतले शब्द असतात ते त्या त्या भागातल्या लोकांना समजतात, काही शब्द हे काही विशिष्ट संस्कृती दर्शक असतात ते इतरांना समजतीलच असं नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती वस्तुनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वैशिष्ट्यांबरोबर आपल्याला हेही लक्षात घेणं आवश्यक आहे की मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग कशासाठी होतो. मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग हा मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या समूहांच्या अभ्यासासाठी केला जातो. व्यक्तिभिन्नता स्पष्ट करण्यासाठी, व्यक्तिभिन्नतेचे विश्लेषण करण्यासाठी देखील मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. मानसशास्त्रीय चाचण्या या शालेय प्रवेशाच्या वेळी वापरल्या जाऊ शकतात, करिअर चॉईसच्या निवडीसाठी वापरल्या जाऊ शकतात, एखाद्या प्रशिक्षणाच्या शेवटी ते प्रशिक्षण त्यामध्ये असलेल्या सहभागी लोकांना किती प्रमाणामध्ये कळलंय यासाठी सुद्धा असू शकतात. सामाजिक दृष्टीने व्यक्ती कसा आहे, त्याचं समायोजन कसं आहे, आर्थिक बाबींमध्ये किंवा व्यावसायिक बाबींमध्ये त्याची निर्णय क्षमता कशी आहे, त्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता कशी आहे, अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या वापरल्या जातात. व्यक्तिभिन्नता स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणजे असं अपेक्षित आहे की दोन व्यक्ती आहेत ज्यांना, उदाहरणार्थ ज्यांचा इंटरव्ह्यू आहे, त्या दोघांनाही इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे पण दोघांपैकी एकाचीच निवड करायची, तर ज्या जॉबसाठी त्यांचा इंटरव्ह्यू होतो आहे त्या ठिकाणी माणसांनी अतिशय कणखर असणं, त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे. तर अशा वेळी त्या दोन्ही व्यक्तींना काही मानसशास्त्रीय चाचण्या देऊन पैकी ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता जास्त असेल अशा पद्धतीने त्यांचा निर्णय केला जाऊ शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये व्यक्तिभिन्नता काय आहे, कितपत आहे याचा निर्णय होऊ शकतो. बुद्धिमत्ता, अभिक्षमता, अभिरुची, अभिवृत्ती, शैक्षणिक उपलब्धता, व्यावसायिक पात्रता, व्यक्तित्व, नेतृत्व, कार्यप्रेरणा यासारख्या विविध आवश्यक असलेल्या गुणांचा मापन करण्यासाठी देखील मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या जातात. व्यवसायामध्ये निवड करताना, नोकरीची पात्रता ठरवताना कौशल्य समजण्याकरता मानसशास्त्रीय चाचण्या औद्योगिक क्षेत्रात कामी येतात. औद्योगिक क्षेत्रात योग्य जागेसाठी योग्य माणसाची निवड करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा विशेष उपयोग होतो. मानसिक मंदत्व व शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या वर्गवारीसाठी निदान व उपचाराकरिता मानसिक मंदत्व व शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या वर्गवारीसाठी, निदान व उपचारासाठी देखील अशा प्रकारच्या अभ्यासासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर केला जातो. मानसशास्त्रीय चाचण्यांचे काही प्रकार सांगता येतात. भाषिक चाचण्या, जिथे भाषेचा उपयोग केला जातो. अभाषिक चाचण्या, जिथे भाषेचा उपयोग केला जात नाही. व्यक्तिगत चाचण्या, म्हणजे अशा चाचण्या ज्या एका वेळी एकाच व्यक्तीला सोडवता येतात. आणि सामूहिक चाचण्या, ज्या एका वेळी अनेक लोक एका वेळी सोडवू शकतात. मानसशास्त्रीय चाचण्यांचे महत्वाचे प्रकार आहेत. या काही महत्वपूर्ण मानसशास्त्रीय चाचण्यांचीही नावं आहेत. जसं बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोहोची बुद्धिमत्ता चाचणी किंवा प्रागतिक संघात चाचणी या नावाजलेल्या चाचण्या आहेत. अभिवृत्ती चाचणी मध्ये आधुनिकता अभिवृत्ती चाचणी तुम्हाला माहित आहे.
अभिक्षमता चाचणीपैकी भेदनिक अभिक्षमता चाचणी किंवा DBDA या महत्त्वाच्या चाचण्या आहेत, आणि व्यक्तिमत्व संदर्भामध्ये अंतर्मुखता बहिर्मुखता व्यक्तिमत्व चाचणी किंवा 16 फॅक्टर्सची म्हणजे 16 व्यक्तिमत्व घटकांची म्हणजे 16 PF ही चाचणी देखील महत्त्वपूर्ण चाचणी आहे. ही होती मानसशास्त्रीय चाचण्यांसंदर्भातली काही माहिती. या संदर्भात तुमचे काही प्रश्न किंवा काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.